नमस्कार पुणेकर, माझा मध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे रेल्वे मंडल हॉस्पिटल मध्ये आपल्या बरोबर पुणे रेल्वे मंडल हॉस्पिटल सर्व डॉक्टर नर्सेस कर्मचारी आणि सर्व सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत। मानवादर सामाजिक संघाच्या वतीने या ठिकाणी कोरोना योद्ध्यांचा सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तर आपण कार्यक्रमाबद्दल जाणून घेऊया। सर, आज या ठिकाणी जे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले याबद्दल आपण काय बोलतो? हा तुम्ही एक खूप चांगला उपक्रम चालवलेला आहे आणि असंच यापुढे कुठल्याही प्रकारचे असे आमचे काही चांगले कार्य झालेलं असेल आमच्या हातून, म्हणजे आमच्या प्रोफेशनच्या तर्फे, तर त्याला तुमच्याकडनं अशीच मदत आणि तुमच्याकडनं असाच गौरव आणि असंच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करतो। थँक्यू निकालजी। सर, आज जे कार्यक्रमात कार्यक्रम आयोजन करण्यात आलेलं आहे त्याबद्दल आपण काय बोलू सर, काय आपलं मत आहे? आत्ताच आमच्या CMS डॉक्टर आठवले सरांनी सांगितलेलं आहे की असं गौरवास्पद कार्य जेव्हा जेव्हा घडेल आमच्या हातनं, तर अशी अपेक्षा असते समाजाकडनं की ते कार्य जे त्याला त्यांचा गौरव झाला तर कार्य करणाऱ्याला पण बरं वाटतं। आम्ही आमचं कार्य जरी कोणी गौरव नाही केला तरी आमचं कार्य आमचं येतपर्यंत चालू राहणार आहे। कोरोनाची तिसरी लाट आता अपेक्षित आहे, त्याच्या सज्ज तयारी आमची झालेली आहे आणि आम्ही जे पूर्ण टीम ज्याकरता पूर्ण तयारीने उतरत आहे। तरी समाजाकडनं अशीच अपेक्षा आहे की डॉक्टर स्टाफ, नर्सेस आणि जे पॅरामेडिकल स्टाफ्स आहेत त्यांना कायम सहकार्य त्यांनी करावण्याचं, त्यांचं प्रोत्साहन नेहमी करत राहावं असं कार्यक्रमातून अशी अपेक्षा मी करतो। हम लोगों को यहाँ हॉस्पिटल में आके सभी डॉक्टर्स, हमारा नर्सिंग स्टाफ, हमारे बाकी सभी कर्मचारियों को जो आज आपने हमें सम्मानित किया उसके लिए मैं बहुत बहुत शुक्रिया करती हूँ। थैंक यू। आज या ठिकाणी मानव आधार समितीनी जो आमचा या ठिकाणी गौरव केला आहे, आमचे CMS, ACMS सगळे ऑफिसर्स, सिस्टर्स, आमचे अटेंडंट्स या ठिकाणी खूपच कोरोनाच्या काळामध्ये खूप साफसफाई आणि निर्जंतुकीकरण हे हॉस्पिटलचं त्याला कुठेही तोड नाही आणि त्यासाठी पूर्ण आमचा स्टाफ, आमचे ऑफिसर्स आणि नर्सिंग स्टाफ यांनी खूप कामं केली या कोरोनाच्या काळात आणि आमच्या ह्या कामाला तुम्ही सगळ्यांनी एक जाणती दाद दिलीत आणि आमच्या सगळ्यांचा सत्कार केलात याबद्दल आम्ही तुमचे मनस्वी आभारी आहोत। मैं डॉक्टर नवीन, मानव आधार सामाजिक संघ ने आज रेलवे हॉस्पिटल में आकर सबको सम्मानित किया, इसके लिए मैं उनका धन्यवाद करता हूँ। इन लोगों ने कोरोना वॉरियर्स को उनके सम्मान को नज़र रखते हुए उनको सर्टिफिकेट दिया, उनको गुलाब का फूल दिया, उन्हें प्रोत्साहित किया और वो लोग अच्छा काम कर रहे हैं इसको मद्देनज़र रखते हुए सारे डॉक्टर्स, स्टाफ और सारे डिपार्टमेंट के सारे लोग, हम मानव आधार सामाजिक संघ के लोगों का हार्दिक अभिनंदन करते हैं। थैंक यू। डॉक्टर शीतल, तुम्हा सर्वांना आम्ही धन्यवाद करतो आम्हाला सर्वांना प्रोत्साहित केल्याबद्दल। मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने रेल्वे हॉस्पिटल या ठिकाणी ज्या हॉस्पिटलची आम्हाला जे आमचे मानवाधिकार चे उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे बाबू हिरमेटकर यांनी आम्हाला सांगितलं की ह्या ठिकाणी बरेच असे डॉक्टर्स आहेत, कर्मचारी आहेत ज्यांना खऱ्या अर्थाने जे COVID-19 जे आता जे चाललेले 2 वर्षापासून जे लॉकडाऊन चाललेले, एक महामारी आपल्या जगामध्ये पसरलेली आहे त्या संदर्भात जे अहोरात्र काम करतायत जे हॉस्पिटलमध्ये, जिथं चांगली सेवा रुग्णांना दिली जाते, अशा जे कर्मचारी आहेत ह्यांचं मनोगत वाढवण्यासाठी आणि आपल्या मानव आधार सामाजिक संघाच्या वतीने एक छोटीशी भेट त्यांना आम्ही एक कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन आणि या रेल्वे हॉस्पिटलला सर्व स्टाफनी चांगलं काम केल्याबद्दल एक सन्मानचिन्ह आम्ही या ठिकाणी प्रदान केलेलं आहे आणि त्यांनी हे कार्यक्रम संपन्न करण्यासाठी आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आमच्या सर्व मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्याच्या टीमच्या वतीने मी यांचं धन्यवाद बोलतो। आज मानव आधार सामाजिक संघाच्या वतीनं सेंट्रल रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये करोना काळामध्ये किंवा आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये पहिल्या दुसऱ्या लाटेमध्ये किंवा तिसरी लाट येण्याचे चान्सेस असताना त्याच्या अगोदरची थोपवण्यासाठी जे प्रयत्न या ठिकाणी डॉक्टर्स आणि नर्सेसकडून केले गेले, या डॉक्टर्स आणि संपूर्ण हॉस्पिटलचे त्यांचे जे सर्व कर्मचारी स्टाफ आहे यांनी जो काम केलं त्यामुळं त्यांचा कुठंतरी सन्मान झाला पाहिजे, त्यांना कुठंतरी प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे आणि ते देण्याचं काम किंवा तुमचा सन्मान करण्याचं काम आमच्या मानव आधार सामाजिक संघाच्या वतीने या ठिकाणी जे संस्थापक अध्यक्ष दशरथजी शेट्टी, बाबू हिरमेटकर, त्याचप्रमाणे महिला प्रमुख धनश्री शेट्टी व त्यांच्या सर्व टीमनी त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम आमच्या सामाजिक संघाच्या वतीनं करतो की अशाच पुढच्या काळामध्ये पेशंट्सला किंवा रुग्णांना
चांगल्यात चांगली सेवा करण्याचं सामर्थ्य आणि बळ तुमच्यामध्ये प्राप्त व्हावं हीच परमेश्वराकडे प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो. आजच्या या मानवाधार सामाजिक संघाच्या वतीने जो रेल्वे हॉस्पिटल येथील डॉक्टर्स आणि इतर सर्व नर्स स्टाफ, वॉर्ड बॉय स्टाफ आणि सफाई कर्मचारी यांना आम्ही वेळोवेळी काम करताना पाहिलेले आहे. वेळोवेळी आणि पुणे डिव्हिजन हा केंद्र म्हणून हे नावाजलं गेलेले आहे. आजच्या या तारखेत आम्ही या गौरव पुरस्कार देऊन जो आठवले साहेब आणि मला या त्यांच्या सेवा करण्याची संधी या पुरस्कार माध्यमातून दिली व आज पुणे डिव्हिजनमधून पसरून दौंडला जावा, दौंडच्या डिव्हिजन दौंड सोलापूर डिव्हिजनमध्ये व्हावा असे प्रत्येक डिव्हिजनमध्ये डॉक्टर्स, वॉर्ड बॉय असे सर्वांचा सन्मान व्हावा ह्या उद्देशाने हा कार्य घेतला होता. त्याचा यश आम्हाला मिळालेला.